बहुजनांना भ्रमित करण्यासाठीच हिंदू मुस्लिम वाद जाणीवपूर्वक निर्माण केला जात असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी केलं शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मराठा महासंघ आणि मराठा स्वराज्य भवन यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित शिवराज्याभिषेक व्याख्यानमालेत ते बोलत होते राजर्षी शाहू स्मारक भवन इथं हे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं यावेळी श्रीमंत छात्र जगद्गुरु मौनी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सिंह बेनाडीकर अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची उपस्थिती होती या व्याख्यानमालेत शुक्रवारी ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी शिवशाहूंच्या समाजाभिमुख राज्यकारभाराची आजची उपयुक्तता या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी बोलताना त्यांनी ब्राह्मण ब्राह्मणेतर वादाला धार येऊ नये आणि बहुजनांना भ्रमित करण्यासाठी हिंदू मुस्लिम हा कृत्रिम वाद जाणीवपूर्वक निर्माण केला जात असल्याचं सांगितलं बहुसंख्य बहुजनांनी आता शोषितांविरोधात उभं राहावं छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांनी त्याकाळी दूरदृष्टीनं विज्ञाननिष्ठा जोपासली सरंजामशाही मोडून काढून समतेचा विचार तळागाळात रुजवला मात्र दोन हजार चौदा नंतर देशात वेगळंच चित्र निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं बहुजनांमध्ये फूट पाडून राज्यकारभार केला जातोय आज बहुजनांमध्येही ब्राह्मणवादी निर्माण झालेत ते समोर येत नाहीत पण त्यांच्या कारवाया सुरूच असतात या सगळ्यांना ओळखण्याची गरज असल्याचं परुळेकर यांनी सांगितलं मुंबईत सावरकरांचं धर्ण स्मारक आहे मात्र प्राथमिक शिक्षणाचा आग्रह धरणारे धरणं बांधणारे राजर्षी शाहू महाराजांचं स्मारक नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली यावेळी बी ए पाटील शशिकांत पाटील बबन रानगे यांच्यासह नागरिक उपस्थित होते